रेस्ट हाऊसच्या समोर जी पारिजात कॉलनीचा रोड आहे तिथे हा क्लास आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डॉक्टर भरड यांचं निवासस्थान कुणालाही विचारलं त्याच्या एक्झॅक्ट राईट साईडला आमचा क्लास आहे. नाव आहे प्रोफिशियंट इंग्लिश अकॅडमी. तुम्हाला विविध बॅचेस उपलब्ध असतात. जसं की तुम्ही रेग्युलर स्पोकन बॅच जर लावली तर रेग्युलर स्पोकन बॅचची फीस ही वेगळी असते. त्यानंतर वॅकेशन बॅच जी सध्या चालू आहे त्याची फीस फक्त 1000 रुपये 2 महिन्यांची आहे, म्हणजे ती 500 रुपये महिना असते. आणि आता ही वॅकेशन बॅच संपल्यानंतर जुलै महिन्यामध्ये आम्ही स्पेशल वर्षभराची 10 महिन्याची म्हणजे जुलै पासून ते अकॅडमिक इयर जेव्हा संपत एप्रिल पर्यंत तोपर्यंत आम्ही जुलै ते एप्रिल अशी पूर्ण 10 महिन्याची बॅच राबवणार आहोत. त्याची फीस फक्त आम्ही 400 रुपये महिना ठेवणार आहोत, म्हणजे 4000 रुपये 10 महिन्याची फीस असेल. आणि ती 10 महिन्याची फीस कम्प्लीट केल्यानंतर तुमचा तो कोर्स पूर्ण झाला, जर एखादा विद्यार्थी तर 5वीला असताना त्या कोर्ससाठी आला आणि त्याला 6वीला देखील इंग्लिशचा क्लास लावायचा आहे तर त्याला 50% सूट राहील. जी काही फीस असेल त्याच्यामध्ये आम्ही पुढं ऍडमिशन घेताना त्याला 50% सूट देणार आहोत. वर्क म्हणजे काय? क्रियापद विद्यार्थ्याला साधे शब्द सुद्धा वाचता येऊ शकत नसतात, पण तो हा विद्यार्थी आमच्या अकॅडमीत आहे आणि हा विद्यार्थी तुम्हाला टीएसएसचे फॉर्म्युले सांगशील ना प्रदेश? आवाज येतो ना? हा आवाज येतो. कसे चालले पेपर? इंग्लिश चा कसा केला?
खूप सोपा गेला असेल विद्यार्थी. इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ म्हणजे स्वतःची ओळख करून देणे. या ठिकाणी गुड मॉर्निंग रिकामी जागा आहे आणि दिले सुटेबल ग्रीटिंग ऍट दॅट टाइम म्हणजे त्या त्या वेळेची ग्रीटिंग तुम्हाला द्यायची आहे. माय सेल्फ रिकामी जागा आहे म्हणजे तिथं नाव सांगायचं आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो अतिशय स्ट्रक्चर्ड फॉर्म्युला आहे. तुम्हाला बँकेच्या इंटरव्ह्यू मध्ये, तुम्हाला स्पर्धा परीक्षाच्या इंटरव्ह्यू मध्ये, तुम्हाला प्रायव्हेट जॉबच्या इंटरव्ह्यू मध्ये कामाला येणार. जसं की एक नमुना मी करून दाखवतो. गुड मॉर्निंग सर मॅडम, माय सेल्फ शुभम टाटा. I am currently pursuing my bachelor's in education. I belong to Ceylon town and I have scored A grade in my post graduation in English language and literature. हा जो नमुना तुम्ही माझ्याकडून ऐकलाय हा नमुना आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही वेल स्ट्रक्चर केलंय आणि त्याच्या खाली ट्रिक्स दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रिक्स आहेत. म्हणजे हे जे सांगितलेलं ते मुद्देसूदपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते मुद्देसूदपणे असल्यामुळे त्यांना लर्न करायला सोपं जातं. एक स्पीच देणार आहे माय फ्रेंड या विषयावर. माय फ्रेंड नेम इज तेजस. इट लुक नाइस. ही टेक केअर ऑफ मी. व्हेरी गुड. पहिलीचा विद्यार्थी आहे तो तीन जरी वाक्य बोललाय इंग्लिश मधून ते पण त्यांना कन्स्ट्रक्ट करून त्यांना लर्न केलेले वाक्य ही एका अर्थानं एक लक्षात घेण्यासाठी पाहण्यासाठी गोष्ट. हा सहावीचा विद्यार्थी आहे प्रसाद काकडे. हा सुद्धा माय फ्रेंड या विषयावरती स्पीच देणार आहे इंग्रजी मधून. हा माय फ्रेंड नेम इज साई. साई इज अ व्हेरी क्लेवर बॉय. साई इज अ हेल्प्स इन माय वर्क. तुम्ही बघितलंय की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येतोय. हा आत्मविश्वास त्यांना पुढे जाऊन कामाला येणार. आज बघायला गेलं तर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये इंग्रजी शिवाय पर्याय नाही राहिला. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये इंग्रजी शिवाय पर्याय नाही राहिला. आता आय टी सेक्टर घ्या, मेडिकल सेक्टर घ्या, कुठेही गेलं तरी सगळे टेक्स्ट बुक इंग्लिश मध्ये झाले. तुम्हाला सेमिनार अटेंड करायचे ते तुम्हाला इंग्लिश मध्ये द्यावं लागतं. आणि सेलू सारख्या भागातून येणारा विद्यार्थी जर शहरात गेल्यानंतर पण त्या इंग्रजी या विषयामुळं तिथं बॅकफूटला येऊ नये, तिथून इंग्रजी या विषयामुळे त्याच्या प्रगतीला कुठेतरी कमीपणा येऊ नये, किंवा त्याचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याच्या समृद्धतेच्या प्रवासामध्ये कुठेतरी त्याला अडथळा ठरू नये, याच्यासाठी अकॅडमी करून त्याला मदत केली जाते. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तो गेला तर तिथे गेल्यानंतर त्याला इंग्रजीमुळे अडथळा येणार नाही, याच्यासाठीच ही अकॅडमी काम करते.